कोल्हापूरमध्ये जाऊयात. कोल्हापूरमध्ये सुद्धा भाजपचं नाक घासो आंदोलन सुरू झालंय. जरासं माईक खाली घ्या. तुम्हाला माईक पडला की मी सांगितलं तुम्हाला माईक पडला. अरे सूरज मागे घे ना हात यार. आता कसं घेणार बघा. शासकीय सेवेमध्ये कंत्राटी पद्धतीनं भरती करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काल रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर ज्यांनी हा निर्णय गेले 10-15 वर्ष महाराष्ट्रामध्ये लागू केला आणि महाराष्ट्रातील युवकांची दिशाभूल केली, फसवणूक केली, त्या महाविकास आघाडीचा मनापासून मी धिक्कार करतो, निषेध करतो. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज राज्यभरामध्ये अशा पद्धतीनं आंदोलन करून महाविकास आघाडीचा निषेध करण्याचा ठराव आम्ही सगळी मंडळी करत आहोत. खरं म्हणजे आपण पाहिलं असेल गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यभरामध्ये असा एक कांगावा करण्याचा प्रयत्न केला की सध्या असणारं विद्यमान एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या सरकारनं कंत्राटी पद्धतीनं भरती सुरू केलेली आहे. आणि अशा पद्धतीनं लोकांची दिशाभूल आणि फसवणूक करण्याचा कार्यक्रम गेले 1-1.5 महिना या मंडळीने सुरू केलेला होता. त्याला पूर्णविराम देण्याचं काल सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. सगळे GR त्यांनी मीडियाच्या समोर ठेवले की हे सगळे निर्णय महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये झालेले होते आणि उद्धवसाहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी हा जो नवीन करार झाला त्यामध्ये 30% अधिकचा दर या कॉन्ट्रॅक्टरांना देण्याचा मोठा भ्रष्टाचार हा सुद्धा मीडियाच्या समोर काल फडणवीस साहेबांनी आणलेला आहे. आणि हा निर्णय महाविकास आघाडीनं सरकारनं घेतला आणि आरोप मात्र आपल्या सरकारवर करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून काल तो निर्णय रद्द केलेला आहे. आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला आम्ही भारतीय जनता पार्टीचे लोक गावागावामध्ये शहरामध्ये सगळीकडे जाऊन हे सिद्ध करून देत आहोत की महाविकास आघाडीनं कशा पद्धतीनं महाराष्ट्रातील युवकांची फसवणूक केली, दिशाभूल केली. आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही तर आंदोलन केलेलं आहे. महाविकास आघाडीच्या पुतळ्याचा निषेध केलेला आहे, त्याला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे. मी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचा, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेस यांचा कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध करतो. आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी करतो. मात्र हे सर्व जे काय घोषणा करण्यात आली हे सर्व नेत्याचा भाजपसोबत असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. नाही, हे त्यावेळेचे सगळे सन्माननीय मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब, पृथ्वीराज बाबा, उद्धव ठाकरे साहेब हे सगळी मंडळी हे त्यावेळी होते ज्यांनी हे निर्णय घेतलेले आहेत. आता आपल्यावरचं आरोप काहीतरी पुसण्याच्या दृष्टिकोनातून ते भारतीय जनता पार्टीवर आरोप करतायत, आम्ही त्याचा निषेध करतो. धन्यवाद. तर कोल्हापूरमध्ये आंदोलन सुरू होतं, याच्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा भाजपच्या वतीनं नाक घासो आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. कालच देवेंद्र फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा GR रद्द केला, त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. कंत्राटी भरतीच्या निर्णयासाठी महाविकास आघाडीच जबाबदार असल्याचं भाजपच्या वतीनं सांगितलं जात आहे. दरम्यान तरुणांची दिशाभूल करण्याचं काम सुद्धा केलं जात आहे असं म्हणणं भाजपच्या सगळ्या नेत्यांचं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.